मतदान का आणि कशासाठी करायचं? लोकसभेचं जे मतदान असतं, आजादीचं जे मतदान असतं, ते देशासाठी असतं. देशांची भूमिका ठरवणारं ते मतदान असतं. विधानसभेचं जे मतदान असतं, राज्याचं जे मतदान असतं, ते राज्याच्या रूपरेषेसाठी असतं. जिल्हा परिषदेचं मतदान असतं, ते तुमच्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असतं. पंचायत समितीचं जे काम असतं, ते तुमचा जो पंचायत समिती वाढ आहे त्या दृष्टिकोनातून चाललेलं असतं. ग्रामपंचायतीचं जे इलेक्शन असतं, ते ग्रामपंचायतीच्या विकासातून चालतं. मग आम्ही लोकांनी ह्या सगळ्या खराचा विचार करताना कोणाला मत करायचं? तर लोकसभेच्या ह्या मतदानाच्या अनुषंगानं हे सगळे राजकीय पक्ष आम्हाला गृहित धरतात की यांना काहीतरी टीव्हीमध्ये दाखवली गेली, गोडगोड बोललं गेलं, आत्या मामा काका आजी बोललं गेलं, ताई माई की लोक आम्हाला मत देतात, हात जोडतात. थोडासा तुम्हाला तुमच्या माहितीसाठी ह्या लोकसभा जो वार्ड आहे मावळ त्याचा इतिहास सांगणार आहे. 2009 आजम पानसरे राष्ट्रवादीचे उमेदवार होते खासदारकीसाठी, आता मी खासदारकीवर बोलतोय, आणि बाबर हे शिवसेनेचे उमेदवार होते. आजम पानसरे त्या निवडणुकीला हरले. त्याच्यानंतर 2014 शिवसेनेचे श्रीलंका अप्पा बागणे आणि राहुल नार्वेकर म्हणून राष्ट्रवादीचे उमेदवार होते. आता हे राष्ट्रवादीचे उमेदवार जेव्हा होते उभे आणि या राहुल नार्वेकर पण त्यावेळेला पडले, त्यावेळेला अजितदादा पवार जे राष्ट्रवादीचा शरद पवारांचे जे पुतळे आहेत आणि ह्या महाराष्ट्र राज्याचे ते उपमुख्यमंत्री होते. ह्या 5 वर्षातच शिवसेना आणि भाजपची सत्ता आली, पण गेल्या 15 वर्षात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता होती. मग मागच्या 10 वर्षामध्ये हे जे पडेल उमेदवार आहेत हे पडल्यानंतर मात्र कधी ह्या वार्डामध्ये ढुकून आले नाही. तुम्ही मतं दिली, सर्वांनी काँग्रेस माइंडेड म्हणून मतं दिली, पण त्यांना विचारण्यासाठी, त्यांचे सुखदुःख बघण्यासाठी कोणीही आला नाही. म्हणजे या कार्यकर्त्यांनी म्हणजे अशाच प्रकारे लोकांना वाऱ्यावर सोडलं जातं, लोकांना वाऱ्यावर सोडलं जातं. मग फक्त तुम्ही कोणत्याही एका पक्षाच्या विरोधात राहा आणि गावागावामध्ये संघर्ष करा, आपल्याला जे काय करायचं आहे ते एका मूलभूत विचार करून ह्यावेळेला लोकांनी मतदान करायचं. आणि त्याचाच एक भाग म्हणून आता जसं तुम्हाला सांगितलं की अजितदादा पवारांनी सांगितलं की बाबा आईने वेळेला आम्हाला उमेदवार आम्ही आणला आणि काय झालं, लोकांच्यामध्ये लोकांना माहिती नव्हतं. मला एकच अजितदादा पवारांना त्याच्यामध्ये सांगायचं आहे का, गेल्या 10 वर्षामध्ये पिंपरी चिंचवडपासून उरणपर्यंत तुम्हाला एकही कार्यकर्ता ह्या एरियातला मिळाला नाही का, का ह्या एरियामधला कोण लायक खासदारकीसाठी नाही का? आणि म्हणून जर तो खासदारकीसाठी जर तुम्ही फक्त खासदारकीसाठी मग ह्या एवढे मोठा हा मावळ आहे आणि त्याच्यासाठी जर एकही लायक त्यांना उमेदवार मिळत नाही आहे, मग हा पार्टी ज्या पार्टीचा आम्ही अभिमान आणि ऊर कुठत असतो त्या आम्हाला घेऊन कुठं चालतो ते तुम्हाला. ह्या एका पेपरला जो 5 पवार आहे त्याची माहिती आलेली आहे. हे 5 पवार 1 वर्षापूर्वी लंडनला शिकत होते. 1 वर्षातून हे उमेदवार 29 वर्षाचा आहे हा 5 पवार जो राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे. 1 वर्षापूर्वी इथं आले आणि आल्यानंतर आज त्यांना उमेदवारी दिली जाते. त्यांची प्रॉपर्टी, त्यांची मिलकत किती आहे माहिती आहे तुम्हाला? 16.5 करोड 1 वर्षात कमवली का जन्मदार कमवायला त्यांनी सुरुवात केली. तुम्ही विचार करायचा, मी नाही म्हणत, 29 वर्षाच्या माणसाची 16.5 करोड रुपये आणि त्याचं उत्पन्नाचं साधन काय तर म्हणे त्यांनी शेतीपूरक व्यवसाय केला. आता जर यांनी शेतीपूरक व्यवसाय केला
मग या महाराष्ट्रामध्ये हजारो आत्महत्या झाल्या. मग तो जर उद्देश त्यांच्या बाबा वगैरे सगळे जे राष्ट्रवादी ही आम्ही जनतेसाठी आहोत, लोकांच्यासाठी आहोत, आणि जर त्यांनी ते सांगितलं असतं तर ह्या हजारो आत्महत्या टाळल्या असत्या. जर ह्यांचा पोरगा भारत पवार आमचा उमेदवार जर एवढा एका वर्षामध्ये 16.5 करोड कमवू शकतो तर मग आमचे बेरोजगार तरुण आज आहेत, नोकरी धंदा त्यांना नाही आहे. मग त्यांना जर मंत्र दिला असता का बाबा कांदे बटाटे लावा, वांगी शिरवळी करा, मग तुम्हाला मी आम्ही करोडो कमवले तुम्हाला लाखो तरी मिळतील. आणि आज बेरोजगारीचं हे संकट आहे हे आपल्या राज्यावर असलं नाही, ह्या आपल्या इंडियात राहिलं नसतं, मग हे काय करतात, हे काय करतात. तर हे जे सत्तेवर आले, सत्तेच्या चाव्या मिळाल्या की मग ते काय करतात, त्या सत्तेच्या चाव्या मिळाल्यानंतर फक्त आपल्या तिथल्या कशा भरल्या जातील, माझाच किस्सा कसा भरला जाईल, आम्हीच कसं श्रीमंत होऊ, हाच विचार केला जातो. म्हणून तुम्हाला आहे ना की मागच्या वेळेला हे मी म्हणत नाही आहे, तर जे मीडियाला आलेलं ते गोष्टी सांगतो ऐका. त्यांच्याकडे जे खातं मिळालं त्या खात्यातून कशा पद्धतीनं, खात्यातून कशा पद्धतीनं आपण लुटायचा आणि गोरगरीब जनतेचं कसं शोषण होईल, कधीही लोकांचा विचार केला जात नाही. आणि हे मी म्हणत नाहीये, तर हे पेपरवाले म्हणतात, हे न्यूज चॅनलवाले म्हणतात. आणि म्हणून तुमच्या आमच्यापर्यंत ह्या गोष्टी येत नाही आहेत. आणि मग आम्ही म्हणतो काय उपयोग नाही हो मतं देऊन देतील, पण आम्ही कुठं चूक करतो हे आम्हाला शोधायला पाहिजे. अशा लोकांच्या पाठीशी आम्ही राहायचं की नाही हा तुम्ही विचार ह्याच्यातून करायचा आहे. आणि त्याच्यासाठीच आपण आज ही पत्रकार परिषद बोलवले की त्याच्यासाठी बोलवलेली आहे. दुसरा तुम्हाला एक भाग सांगतो, दुसरा भाग तुम्हाला सांगतो की सुनील तटकरे हे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते, त्यांनी जलसंपदा मंत्रीपद भोगवलं, नगर विकास खात्याचं मंत्रीपद भोगवलं, त्यांचा 25 वर्षाचा पोरगा आहे ना, त्यांच्या 25 वर्षा पोरानं 800 एकर जमीन खरेदी केली. किती तुमच्या कोणत्या पोरानं खरेदी केली का? 800 एकर जमीन खरेदी केली. बापाला विचारलं अरे पैसे कुठून आलं, मला काय माहिती नाही, काय म्हणतो हे तुम्हाला मी नाही म्हणाल, ते तुम्हाला दाखवलं जाईल. आता तो म्हणतो मला काय माहिती नाही, माझा पोरगा आणि पोरगी एका छताखाली राहतात आणि काय उद्योग करतात बापाला माहिती नाही. असं होतं का? त्या जमिनी खरेदी करण्यासाठी कोणाचे पैसे वापरले बापाने, म्हणतो मी दिले नाही. आणि अशाच पद्धतीनं त्यांनी ती लुटमार केली. हेही मी म्हणत नाहीये, ते बघा पेपरवाले म्हणतात की वस्तुस्थिती आहे की अशा पद्धतीनं जर 25 वर्षाचा त्यांचा मुलगा आणि तो करोडो रुपये कमवतो आणि मग मात्र ते म्हणतात हे कसं नर्सरी आणि शेतीपूरक व्यवसायातून आमच्या पोरानं ही कमाई केली. म्हणून त्या तटकरेने देखील आमचं हेच म्हणणं आहे की जर तुम्ही महाराष्ट्र तुमच्या हातात होता, तुमच्या हातामध्ये लोकांनी सत्ता दिली, तुम्ही मंत्रीपद उपभोगलं आणि फक्त आपल्या स्वतःच्या पोराचा विकास झाला पाहिजे का, त्याच्यासाठी तुम्ही केलं, मग आपला तो बाब्या आणि लोकांचं ते काय काढता आहे का? म्हणजे जी तुम्ही आम्ही जे मतदार आहेत, तुमचे आम्ही जी मुलं आहेत जी मदत करतात, मग त्यांनी ते कोण? आणि राष्ट्रवादी काय म्हणते, राष्ट्रवादी काय म्हणते की ही सगळा महाराष्ट्र ही आमचं कुटुंब आहे. पण कुटुंब नसून फक्त हे स्वतःच्या घराने कसं वर येईल याचाच विचार करतात आणि म्हणून तो विचार तुम्ही करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी कारण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी हे सगळं बोलतो. दुसरी एक तुम्हाला आवडतो का, रायगड जिल्ह्यामध्ये शेका पक्ष आहे, शेका पक्षाचा सर्वे सर्व जयंत पाटील यांनी तटकरेवर आरोप केले. आपल्या माझगावला मीटिंग होती, तुम्ही कदाचित ऐकलं असेल की त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की तटकरेला जेलमध्ये टाकू, त्यांनी म्हटलं काय, ह्यांनी अख्खा महाराष्ट्र लुटला. कोणी? अजित पवार. आणि त्यांच्याकडे जलसिंचन आणि यांच्याकडे जलसंपदा होतं, त्यांनी अख्खा महाराष्ट्र लुटला सुनील तटकरेंनी. आणि आज ते जयंत पाटील काय करतायत, तर यांचा प्रचार करतात. मग यांना रात्री कुठून साक्षात्कार झाला? काल तर म्हणून तर बेकार आहे, चोर आहे, दुटारू आहे, भ्रष्टाचारी आहे, फक्त आपल्याच लोकांना कुटुंबासाठी पैसे करतात. आणि मग आजच्या जयंत पाटलाला कुठून साक्षात्कार झाला?
तर तो लय भला माणूस आहे. म्हणून अजितदादा पवारांच्या मुलाचा प्रचार करायला ते निघाले, सुनील पेटकरांचा प्रचार करायला निघाले, हा साक्षात्कार झाला म्हणून. आणि म्हणून ही जी लोक आहेत ही तुमच्या समोर येतात, खोटं नाटक बोलतात, एकदा सत्ता त्यांच्या हातात आली की मग मात्र तुमच्या आमच्याकडे फाट फिरवतात, जनतेला आणि मतदारांना वाऱ्यावर सोडून देतात. फक्त म्हणून ह्या लबाड्यांच्या बरोबर तुम्ही राहणार का? आज जो विचार आम्हाला करायचा आहे त्याच्यातून की हे जे लबाडाचे आहेत त्यांच्या बरोबर राहायचं का? दुसरा तुम्हाला वाट सांगतो, अगदी एकदम वाटमध्ये हेच राष्ट्रवादीचे तुम्हाला दोन उमेदवारांच्या विषयी मी दाखवलं. अख्ख्या महाराष्ट्राचा आणि राज्याचा तुम्हाला विचार सांगत नाही. तोच प्रकार आपल्या गावामध्ये आहे. ग्रामपंचायतला तुम्ही मतदान केलं, तुम्हाला भुकून आपले हे जे सगळे कार्यकर्ते होते त्यांना विचारलं नाही आहे की त्यांनी युवा फार मेहनत केली, त्याला सरपंच बनवलं आणि काय केलं, प्रत्येकाच्या नावावर 1-1 लाख रुपये कर्ज त्यांनी काढला. बँका आज सिद्धिविनायक डुबाली, बेनार्बन डुबाली, गोरेगाव बँक डुबली. का डुबतात ह्या बँका माहिती आहे तुम्हाला? असे चोर इथेशी काम करतात. आणि त्याच्यामुळं आज त्याचंच उदाहरण आहे की आपल्या गावामध्ये त्यांनी गावातल्या ह्या गोगीना सरपंचानं काय केलं, 2017 नोव्हेंबर 2017 ते फेब्रुवारीपर्यंत ह्या 4 महिन्यामध्ये 1.5 करोड लोकांना 1-1 लाख रुपये लोन देतो म्हणून सांगितलं. म्हणजे तुम्ही गोष्ट कीर्तनात कधी ऐकली असेल की बाबा माझ्या घरी आवतं नाही, जेवायला या, येताना ताटी वाटी लोटा घेऊन या, आणि मग ते आलं मग तुम्ही इथं बसा, मी जातो तुम्हाला जेवण घेऊन येतो, सगळं पोत्यामध्ये भरतो आणि विकास भंगारवाल्याला भेटतो. जेवणाचा लोक वाट बघतात, पत्ताच नाही आहे. आणि सेम परिस्थिती लोकांना सांगितलं तुमच्या गरजा आहेत, तुम्हाला लोन देतो 1-1 लाख रुपये, मग लोन दिलं त्यांना. दिलं का? आता रमेश आपल्याकडे नाही आहे, तो काही कारणास्तव गेला, तुम्हाला माहितीच आहे. हा, त्याचे स्वतःचे 1 लाख रुपये, 1 रुपया पैसा दिला. मंगेशला 1 लाख रुपये लोन देतो सांगितलं, 70,000 त्याच्या हातात दिले. कळालं का? असे कित्येक उदाहरणं आहेत की ज्यांच्याकडनं 20,000 कमिशन घेतलं, कुणाकडनं 30,000 घेतलं, कुणाकडनं 50,000 घेतलं, तर कुणाचे लाखोच्या लाखो यांनी खाल्ले. वर दाखवते वर तो मॅनेजर धमकी देतो, काय म्हणतो, तुमच्यावर कायदेशीर कारवाई करी. अरे खोटे धंदे तुम्ही करायचे, खोटा लोकांच्या पैसे लुबाडायचे, आणि मॅनेजर आणि तुम्ही संगनमत करून मात्र लोकांना बँकेच्या मॅनेजरला एक ज्यांनी घेतले पैसे तो सांगतोय तुम्ही मला पैसे दिले नाही. अशी कित्येक नावं आहेत तुमच्या माहितीसाठी. किरण शंकर आहे, त्याला फक्त 20,000 दिले, ते पण इलेक्शनचं मत मिळावं म्हणून, नाही तर त्याला 1 रुपया द्यायला तयार नव्हता तो. आम्ही तिथं ग्रामपंचायतमध्ये आक्षेप घेतला का लोकांच्या घरावर बोजा चढवायचा नाही, कायद्यामध्ये तो बसत नाही, तरी हा मूर्ख स्वतःला तुमच्या आमचा नेता समजतो आणि तुम्ही म्हणता बरोबर आहे म्हणून, आणि म्हणून त्यांनी ठराव केला जो कायद्यात नाही आहे. महसूल खात्याचा अध्यादेश आहे की हे जे असिस्टमेंट आहे त्याच्यावर बोजा चढवता येणार नाही, तरी देखील यांनी तिथं ठराव केला का ह्यांच्यावर बोजा चढवा. आता रमेशचंच उदाहरण सांगितलं तर घर त्याच्या बापाचं, कोणाचं, भाऊराम राघव यादवचं, आणि मग पैसे घेतले कोणी ह्यांनी, आणि बोजा कोणाचा त्याच्यावर, उद्या नाही पैसे भरले तर त्यांनी रस्त्यावर राहायचं. तसाच किरण शंकर असेल आणि आणखीन कोण असेल, पैसे घेतले नाही मग काय, नानावाण्यांनी कुठे राहायचं? म्हणजे काहींच्या नावावर घरच नाही आहे, त्या मॅनेजरने आणि ह्यांनी संगनमत केलं, खोटे सगळे डॉक्युमेंट तयार केलं, आणि मग अशा पद्धतीने स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी पैसा उभा केला, हल्ला, आणि तोच लोकांना सांगितला का बघा असा झाला. आता तो दुगाल घेऊन हरला आणि दुबाला त्याच्यामध्ये, हे तुम्हाला सांगायचं का नवीन नाही आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का तो 1 नंबर दुगारी आहे. आणि म्हणून काल आपल्या विठ्ठल मंदिरासमोर दारूचा धंदा चालू होता, तो स्वतः देशी विदेशी दारू विकत होता. आम्ही पोलिसांना सांगितलं जर आमच्या गावातली संसार उद्ध्वस्त असतील तर यांचे दारूचे धंदे बंद करा, आणि बंद झाले. नाही तर बायका पोरांचा दारू विकत होते, तुम्ही बघत होते, मग सरपंच आहे कोण बोलला नाहीये. म्हणून कोणीतरी बोलायला पाहिजे, पुढे यायला पाहिजे ही भूमिका ठेवून आम्ही फक्त लोकांसाठी. आणि म्हणून ह्या लोकसभेच्या संदर्भात तुम्हाला सांगितलं गेलं की हे लोक, मग अजितदादा पवार असेल,
आणि ते सुनील तटकरे असेल हे भक्त तुमची आमची मतं घेतात आणि किंवा हे असतील जयंतराव पाटील असतील हे सगळे तुम्हा आम्हाला ग्रहित धरतात तुम्हाला खोटं नाटं सांगतात पक्षाभिमान कसा ठेवायचा ह्या गोष्टी बोलतात पण प्रत्येक वेळी मात्र स्वतःच्या तुंबड्या भरण्याचं हे काम करतात आणि म्हणून ह्या वेळेला तुम्ही सगळ्यांनी ह्या लोकांना मतं द्यायची तर काय करायचं ते तुम्ही ठरवायचं आहे. ह्या लबाडांच्या बरोबर आम्ही राहायचं आहे की आम्ही देशासाठी मग हा देश जर चांगला राहिला पाहिजे. तुम्ही बघितलं असेल मला इथं भाजपची किंवा नरेंद्र मोदींची काही लाल करायची नाही. ती वस्तुस्थिती आहे की तिकडं पाकिस्तान दररोज आमच्याकडे गोळ्या झाडतात आणि मात्र आम्ही मूक मिळून बसायचं का. म्हणून नरेंद्र मोदींनी आणि आपल्या सैन्यांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला त्यांच्यावर दहशत तयार केली आणि त्यांना दाखवून दिलं की आम्ही पण सक्षम आहोत आमचा देश सक्षम आहे. आज जर आपला देश सक्षम राहिला नाही तिथल्या जर सीमा तुटल्या आमचे जे मतदार आहे जे जवान आहेत त्यांना मारून जर ते पाकिस्तानी आत आले तर तुमचं आमचं अस्तित्व राहील का राहील का. आणि म्हणून ते जवान आहेत या लोकसभेचं मतदान हे आम्ही त्याच्यासाठी करायचं आहे का आमचा देश सुरक्षित राहायला पाहिजे का चोरांच्या हातात दिला पाहिजे चोरांचे प्रतिनिधी तिथं गेले पाहिजेत तुम्हाला लुबाडणारी लोक तिथे गेली पाहिजेत हा विचार तुम्ही करायचा आहे. म्हणून तुम्हाला वाटत असेल की आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाची पाठराखण करतो नाहीये. आमचे जे विचार आहेत जे सर्वसामान्य लोकांच्या मनामधली गदगद आहे त्या ह्या लबाडांना किती दिवस आम्ही खेचत न्यायची. गेले वर्षानुवर्ष आम्ही मतदान केलं आणि काय केलं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात बेरोजगारी वाढत आहे आणि त्यांची मुलं मात्र 2500 करोडपती होत आहेत. मग हा विचार हा दाब तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. फक्त जर लोक आता आपण ऐकतो की 500 दिले मतदर देऊन टाकतात आपल्या 60 महिन्याचा विचार करा आणि त्यांच्या दिवसांचा विचार करा तर एका दिवसाला त्यांनी किती पैसे दिले. अरे मतदार तुम्ही राजा आहात तुम्ही राजा आहात ते भिकारी आहेत आणि ते तुमच्या समोर मत मागतात. हे दे रे बाबा दे एकदा त्यांचं काम संपलं तर ते म्हणतात जा कोण तू मी नाही ओळखत तुम्हाला. आणि हा प्रत्यंतर तुम्ही आपल्या इथं बघितला वर तुम्हाला बघायला नको. आपला देश सुरक्षित राहिला पाहिजे धर्म सुरक्षित राहिला पाहिजे आणि तुम्ही सुरक्षित राहिलं पाहिजे अशी जर भावना असेल तर त्या दृष्टिकोनातून ह्या नाठाळांना मतदान करू नका एवढंच मी या मतदानातून तुम्हाला सांगेन. आणि तुम्ही त्याच्यावर मी म्हणतो म्हणून नाही तर मीडिया म्हणतोय सगळे बोंबलत आहेत मग आम्ही मूर्ख आम्हाला समजून तुम्ही आमची मतं घेणार का आम्ही त्यांना मत द्यायचं का हा विचार तुमच्या आमच्या मनामध्ये राहिला पाहिजे. आणि हे विचार ऐकवण्यासाठी म्हणून ही आपली पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे.